बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान युवा ग्रुपच्या वतीनं युवा महोत्सव 2019 आयोजित करण्यात आलाय. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी झाला. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामजेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. पनवेल शहरातील महोत्सव पनवेल शहरातील वरदविनायक सोसायटी समोरील मैदानात 25 ते 29 डिसेंबर दरम्यान युवा महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवास उदंड प्रतिसाद लाभला. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि विशेष नैपुण्य गौरव पुरस्कारानं अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यास भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका नीता माळी, भाजप नेते तानाजी खंडागळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि छान इतकं आनंदी वातावरण आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असं दिसतोय की आपणच स्वतः या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष त्या संगीतामध्ये नृत्यामध्ये सहभागी झालेलो आहे आणि त्या दृष्टीनं उत्साहपूर्वक आपण त्यांना प्रोत्साहन देत आहात आणि इतकं मनोरंजन आणि मनमोहक असे कार्यक्रम होत आहेत. हे नीट नेटकं आखिवाचं आयोजन विक्रांत पाटीलजी एक सुंदर असं असल्याकारणं मी तुमचं मनापासून कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. शिस्तबद्ध प्रमाणे आपले कार्यक्रम होत आहे. आज या इथे अतिशय जोशामध्ये अतिशय जबरदस्त भव्य दिव्य प्रमाणामध्ये या इथे हा युवा महोत्सव 2019 साजरा होत आहे. येथील सर्वांचा उत्साह बघून खरोखर मला आनंद होत आहे. गेल्या 24 तारखेपासून तो 29 तारखेपर्यंत हा युवा महोत्सव या इथे आयोजित केलेला आहे. या पनवेल शहरा पनवेल शहर हे जे आता मोठं होत चाललेलं आहे, पूर्वी हे गाव होतं आणि आता याचं आता कायापालट होताना आपण सर्वजण पाहत आहात. या इथे कलावंतांची मोठी खाण आहे, क्रीडापटूंची मोठी खाण आहे आणि त्यांना या इथं प्रोत्साहित करता यावं, त्यांना उत्तेजित करता यावं आणि त्याचबरोबर त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटावा जेणेकरून त्यांना त्यांचा विकास करता येणं शक्य होईल, त्यांना त्यांचा व्यक्तिमत्व विकास करून त्यांना त्यांच्या पुढील त्यांच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेता येईल ह्यासाठी या इथं अनेक प्रकारची बक्षिसं ठेवलेली आहेत जी या इथे प्रतिभावंत असे जे आपले कलावंत आहेत आणि असे जे क्रीडापटू आहेत या सर्वांचा या इथे त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. अतिशय चांगल्या भावनेने हा युवा महोत्सव येथे आयोजित केलेला आहे. या युवा महोत्सवाला माझ्याकडून लाख 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 शुभेच्छा, धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.